பீதாம்பர் பரிவர் வந்தனா. म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपल्याकडे ऋषीपंचमी आहे आणि ऋषीपंचमीला ना सकाळपासून तयारी केली जाते, म्हणजे आगाडा वगैरे असं बरंच काय काय असतं. तर आता काका वगैरे ते साफ करतात आगाडा आणि दुर्वास आणि सगळी आजी वगैरे आहे ना त्याची ऋषी वगैरे असते. तर मंडळी आपण आलेलो आहे नेहमीच्या ठिकाणी दुर्वा काढण्यासाठी आणि आज ऋषीपंचमी आहे त्याच्यामुळे जरा जास्तच दुर्वा लागणार आहेत. तर मित्रांनो इथे भाई काका आणि चंदू काका आगाड्याच्या पानांची जोडी तयार करत आहेत आणि या साईडला संदीप काका आणि मी आम्ही दोघे जण दुर्वांची कंटी तयार करतोय. इकडे माझी आजी म्हटलं इकडे आली का तिकडे सगळं इकडे काकी हा जाणार युट्यूब काय ते देतो हा हा हे बघा इथे 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 तिकडने मार ना तरी सर्व ऋषीपंचमींच्या मांडाची तयारी चालू आहे. या सर्व आजी वगैरे एकत्र बसलेल्या आहेत. तर आजीची वगैरे ऋषी आहे सर्वांची या आणि आता तयारी करतात मांडाची. खाली पण दिसून दे खाली पण दिसून दे मुकुट सोबत काय प्रसाद आणि मीनाक्षी काकी मग दिसली पाहिजे मीनाक्षी काकी हे जेवण प्रसादी आहे. ओके चला इकडे बघा बघतो इकडे बघा एकदा. तर हा असा निवेदन आहे ना प्रत्येक घरी दिला जातो म्हणजे गणपतीसाठी. तर आपल्या घरी ऋषीपंचमी आहे ना,
तर आपल्या घरातून जेवढे आपल्या वाडीतली घरं आहेत ना त्यांना हा निवेद दिला जातो. मी आता हा निवेद द्यायला या घरी आलेलो आहे काकांच्या. चला निवेद देतो. हा बघा सफरचंद नारळाची ही आहे, भाकरी आहे ऋषीची, आणि ही भाजी आलेपाल्याची, आणि हे आळू. तर आजचा संपूर्ण व्लॉग होता म्हणजे ऋषीपंचमीचा. सकाळी ऋषीपंचमी झाली, त्यानंतर रात्रीची आरती, आणि लास्टला भजन झालं. संपूर्ण व्लॉग बघितला असा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ देखील लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतो. तोपर्यंत बाय.